ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. संपूर्ण देशाचं लक्ष याकडे असणारे 92 नगर परिषदेच्या ओबीसींच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारनं 2 आठवड्याचा अधिक वेळ मागितलेला होता आणि त्यानुसार कोर्टानं 2 आठवड्याचा वेळ वाढवून दिलेला आहे. राजकीय वर्तुळाचं या बातमीकडे लक्ष आहे. या प्रकरणावर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. यामध्ये राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे आणि मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला होता आणि त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यानुसार मुंबई हायकोर्टात पुढची लढाई आता लढावी लागणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे